इयत्ता नववी विषय मराठी आपण स्वाध्याय बघणार आहोत जैसा वृक्ष नेणे तर पहिला प्रश्न आहे बघा वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा वृक्ष मान अपमान समान असतात संत निंदास्तुती समान मानतात प्रश्न दुसरा खालील तक्ता पूर्ण करा वृक्ष दिलेली घटना वंदन केले परिणाम त्याचे सुख वृक्षाच्या मनात असते घाव घातले घाव घालणाऱ्या तोडू नका असे म्हणत नाही यानंतर आहे प्रश्न तिसरा खालील विधानांपैकी सत्यविधान ओळखून लिहा अ संतांचे वर्णन वृक्षाप्रमाणे असते आ संतांना सन्मानाची अपेक्षा असते ई संत निंदास्तुती समान मानत नाही ई संत सुख आणि दुःख समान मानत नाही तो उत्तर आहे अ संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते आपण सत्यविधान ओळखून हे उत्तर आपण लिहायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न चौथा आहे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा वृक्ष वृक्षाचा समानार्थी शब्द आहे झाड सुख सुख समानार्थी शब्द आहे आनंद सम सम शब्दाचा समानार्थी शब्द आहे समान प्रश्न पाचवा आपण बघूया काव्य सौंदर्य अ अथवा कोणी प्राणी येऊनी तोडी ती तया न म्हणती छेदू नका या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा तर उत्तर आहे इथून वृक्षासाठी मान अपमान समान असतात कुणी येऊन वृक्षाची पूजा केली किंवा कुणी येऊन त्याच्यावर घाव घातला या दोन्ही घटना वृक्षासाठी सर्व समान आहेत झाड त्या माणसाला मला तोडू नका असेही म्हणत नाही नंतर काव्यसौंदर्यामध्ये आहे बघा निंदास्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा उत्तर आहे जे संत निंदा आणि स्तुती समान मानतात त्यांचे मन कधीही विचलित होत नाही संतांची कुणी निंदा करो किंवा प्रशंसा किंवा संतांना दोन्ही सामानच कुणाच्या निंदा किंवा स्तुतीचा संतांच्या मनावर कोणताच परिणाम होत नाही त्यामुळे संतांचे मन हे धैर्यशील असते अशा पद्धतीने आपण काव्यसौंदर्याचे दोनही प्रश्नांची उत्तरे आपण लिहून घ्या प्रश्न सहावा आहे अभिव्यक्ती अ प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेय संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा उत्तर प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी संतांना दिलेल्या वृक्षाची उपमा ही अगदी समर्पक उपमा आहे ज्याप्रमाणे वृक्षांना मान अपमान समान असतात त्याचप्रमाणे संतांना स्तुती निंदा समान असतात वृक्षाची कोणी पूजा केली तरी वृक्षाच्या मनाला त्याचा आनंद वाटत नाही तसेच वृक्षावर कोणी घाव घातला तरी वृक्षाला त्याचा राग येत नाही त्याचप्रमाणे संतांची कुणी स्तुती करो किंवा निंदा संतांच्या मनावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही ज्याप्रमाणे वृक्ष एका ठिकाणी अविचल राहून सर्वांना समान समजून उदारवृत्तीने फळं फुलं सावली देतात त्याचप्रमाणे संत देखील सर्वांना समान समजून उदारवृत्तीने ज्ञानदान करत असतात म्हणून प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेली वृक्षाची उपमा ही अगदी समर्पक आहे यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती दिहा उत्तर आहे मला घासावा शब्द तासावा शब्द हा अभंग आवडतो या अभंगात संत तुकाराम महाराजांनी शब्दांमध्ये असलेली शक्ती आणि त्यांचा वापर याविषयी माहिती सांगितलेली आहे या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात शब्द हिची कातरं शब्द सुई दोरा म्हणजे शब्द कातरीप्रमाणे कापण्याचे काम देखील करतात व शब्द सुई दोऱ्याप्रमाणे शिवण्याचे देखील करतात इथे अर्थ तोडण्याचे किंवा जोडण्याचे म्हणून शब्दांचा वापर जपून करावा मो मोजकेच बोलावे पण बरे आणि खरे बोलावे हा अभंग मला आवडलेला आहे अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उपक्रम आपल्याला दिलेला आहे तर उपक्रमामध्ये आपण बघा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा आता मी अभंग लिहून दिलेला आहे हा अभंग आपण लिहून आपण वर्गात वाचून त्यावर चर्चा करू शकता आता बघा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षही सुस्वरे आडविती एने सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगायत आकाशमंडप पृथ्वी आसन रमे ते मन क्रीडा करी कथाकमंडलू उपचारा जानवी तारा अवसरू हरिकथा भोजन परवडी विस्तार करुणी प्रकार सेवुरुची चुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी अभंग आपण लिहून आपण वर्गात वाचन त्यावर करू शकतो दिलेला उपक्रम आपण लिहून घ्या यानंतरचा प्रश्न आहे भाषा सौंदर्य खाली दिलेल्या कंसातील शब्दांना क्रियापदांना ई व प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष शोधून लिहा उदाहरणार्थ आखणे आखीव आखीव कागद रेखणे कोरणे ऐकणे घोटणे राखणे यांसारख्या इतर शब्दांचा शोध घ्या आता आपण उदाहरण घेतलेलं आहे बघा तर उत्तर आपण रेखणे रेखीव रेखीव चेहरा किंवा रेखीव आकृती कोरणे कोरीव कोरीव शिल्प कुरीव काम ऐकणे ऐकीव बातमी एकीव गोष्ट घोटणे घोटीव कागद घोटीव शिल्प राखने राखीवने राखीव हो जागा तर अशा पद्धतीने आपण क्रियापदांना इ व प्रत्यय जोडून विशेषणे तयार केलेले आहेत त्यानंतर आहे भाषाभ्यास त्यामध्ये आहे रूपक अलंकार खालील उदाहरण वाचा व वा समजून घ्या उदाहरणार्थ बघा नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी वरील उदाहरणातील उपमेय जानकीचे नयन वरील उदाहरणातील उपमा कमळ रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये उपमेय व उपमान यांच्यात साम्य उपमेय हे उपमान आहे असे मानणे अनेकदा केवळ प्रत्यक्ष साक्षात मूर्तिमंत इत्यादी दर्शक शब्दांचा वापर उपमेय उपमान कमल व नयन यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्ट एकच वाटतात म्हणून इथे रूपक अलंकार होतो यात नयन हे कमळासारखे आहेत उपमा किंवा नयन म्हणून जणू काही कमलच आहे उत्प्रेक्षा असे न म्हणता नयन हेच कमल असे दर्शवले आहे म्हणून येथे रूपक अलंकार तयार झाला आहे म्हणजे बघा इथं आपण उदाहरणास इथे लिहून घेतलेले आहे यानंतर जेव्हा वाक्यात उपमेय उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्ट अभिन्न दर्शवले जातात तेव्हा रूपक अलंकार होतो खालील ओळीवाचा पुरुषतमा वाट पाहेरमा दावी मुख चंद्रमा सकळी कांसी उपमेय आहे पुरुषोत्तमाचे मुख आणि उपमान चंद्रमा अशा पद्धतीने आपण इत्ता नगी जैसा वृक्षने पूर्ण साव स्वाध्याय जो आहे तो पूर्ण बघितलेला आहे आणि भाषाभ्यासचा प्रश्न सुद्धा आपण सोडवून घेतलेला आहे इथं उदाहरणाचे उत्तर सुद्धा आपण लिहून घेतलेले आहे आणि आपल्याला काही जरा अडचण असेल कमेंड कमेंड तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि अजून मराठी विषयाचे स्वाध्याय जर हवे असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका